दुचाकी डिव्हायडरवर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोलापूर आकाशवाणी केंद्राजवळ शुक्रवारी पहाटे घडला. सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या बाजूला शुक्रवारी पहाटे 2:30 सुमारास दोन मुलांचा अपघात झाला. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक होती. जखमीला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेची हकीकत अशी, निराळे वस्ती इथं राहणारा मोहित पाटील हा आपल्या दुचाकीवरून विडी घरकुल इथं फुलांच्या डेकोरेशनचं ऑर्डरनुसार काम संपवून मित्राला सोडवण्यासाठी जात होता. आकाशवाणी केंद्र इथं डिव्हायडरला धडकून मोहित पाटील याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच MIDC ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दुचाकीवरील दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता मुन्ना याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळं त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. याबाबत मृत मोहित याच्या भावानं सविस्तर माहिती दिली. रोहित प्रकाश पाटील माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला काल रात्री 1:30 ते 2 दरम्यान. मला 4 समजलं की ॲक्सिडेंट झाला. मी कोण सांगितलं तुम्हाला ॲक्सिडेंट झाला? घरला फोन झाला. तुमच्या घरचं? त्यांच्या बायकोचा फोन आला. हां, मला समजलं. कुठं झाला ॲक्सिडेंट? आपलं अक्कलकोटवर MIDC आकाशवाणीच्या समोर. कुठली गाडी होती? गाडी HF Deluxe होती. दिवाडीनगर. कोणकोण होते? दोघं होतं. दुसऱ्याचं नाव काय? दुसऱ्याचं नाव मुन्ना.